व्हॉट इज अ रिव्हर? काय सांगताय तुमच्याकडून येऊ द्या मग. रिव्हर कशाला म्हणतो? रिव्हर हा विषय असा आहे की तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, म्हणजे फ्रॉम फार्मर असतील ते इंडस्ट्रियलायझेशन असतील, इंडस्ट्रियल इंडस्ट्रियलिस्ट असतील, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय हा रिव्हर आहे. कशाला म्हणू शकतो आपण रिव्हर? ओके, पाण्याचा छोटा झारा. ओके, पाण्याचा छोटा झारा म्हणजे रिव्हर. अजून जसं तसे चुकलो तर चुकलं होतं. आपलं तेच पाहायचं की रिव्हर म्हणजे काय. पुण्याला रिव्हर आहे का? कोणती? मुळा आणि मुठा. पुन्हा कोणत्या नदीवर बसलेला आहे? मुळा की मुठा? मुठा. आणि मुळा येते ती मुळशेकडे, बरोबर. त्याला रिव्हर म्हणतो आपण. आताची काय कंडिशन आहे रिव्हरची? ती रिव्हर आहे की ड्रेनेज आहे? ओके, म्हणजे पण त्याला आपण ड्रेनेज म्हणत नाही. दॅट इज अ रिव्हर. ओके, रिव्हर म्हणजे काय? तर एक हाय अल्टिट्यूड पासून किंवा एका उंचीवरून जो फ्लो त्या ठिकाणी लो लँड कडे वाहतो बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ज्याला आपण रिव्हर म्हणतो, बरोबर. पण ती रिव्हर आता आपल्याला त्या कंडिशन मध्ये असलेली दिसणार नाही. सो या टोटल लेक्चर मध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहणार आहोत रिव्हर म्हणजे काय किंवा रिव्हर्स रिलेटेड. देन प्रेझेंट कंडिशन ही आपल्याला शेवटला अभ्यासायची. ऍक्च्युली व्हॉट इज अ प्रेझेंट कंडिशन रिलेटेड टू रिव्हर. ओके, सो फर्स्ट वी हॅव स्टार्ट फ्रॉम दिस इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हर, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हर. ओके, वी हॅव सॉ द नॉर्थ अमेरिका, दिस इज अ मिसिसिपी. देन इन साऊथ अमेरिका व्हिच इज रिव्हर? अमेझॉन. देन in Africa, Congo and Nile. In India, Ganga and Sindhu. These are the major rivers in whole world. Then Huanghu in China also. Huanghu, Yangtze, all these are the rivers. Okay, okay. This is a scenario of river related to world. Okay. Then next, it is related to India. Okay. The Ganga, then Sindhu, in southern part of India, we have seen the Godavari, then Krishna, Kaveri, all these are the rivers in India. Then, in related to Maharashtra, in Maharashtra we have seen that there are like Godavari, then Krishna, Kaveri, okay, and nearby Bhima also we have seen in India. Okay. If we have started the study related to river, there are some basic concepts related to river. Means, for example, we have seen ki jar tumhi ekada chitrapat pahat asal tar chitrapat pahat astana stage varti kaam karnare astat te vegle ani tyala apan backstage la astat te mhanto te vegle. Actually backstage la astat tyancha tya chitrapat asel kiwa film asel tyamadhe khup motha role asto. Lakshat yete na? पण जे स्टेजवर असतात, समजा जर आपण फॉर एक्झाम्पल रिव्हर घेतले तर रिव्हर ही जी कन्सेप्ट आहे ती स्टेजवरची आहे आणि त्याच्या बॅक साईडला काम करणारे जे घटक आहेत दॅट इज कॉल्ड हायड्रोलॉजिक सायकल. बरोबर, कसे देते ना की या जर हायड्रोलॉजिकल सायकलच जर रन झालं नाही तर त्या ठिकाणी रिव्हरला काहीही महत्व असलेलं आपल्याला दिसणार नाही. सो हायड्रोलॉजिकल सायकल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्ट्रीम. रिव्हर म्हणजे स्ट्रीम, की जी अशी एक स्ट्रीम की जी ज्यामधून अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल की जो फ्लो होतो त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. सो रिव्हरचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने हायड्रोलॉजिक सायकल जे आहे ज्याला आपण जलचक्र असं म्हणतो ते जलचक्र अभ्यासणं गरजेचं आहे. जर आपण जलचक्रच अभ्यासलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोलॉजिकल किंवा ज्या नद्या आहेत त्यात वाहणारं अमाऊंट जे पाणी आहे किंवा त्याला आपण वॉटर व्हेलोसिटी म्हणतो किंवा त्याची वेग असेल ह्या ज्या घटक आहेत ते आपल्याला यातून लक्षात येणार नाही. मागे येतोय का आवाज? ओके, मीन्स फर्स्ट वी हॅव सी द हायड्रोलॉजिक सायकल की ज्याला आपण प्रामुख्याने जास्त महत्व दिलेलं आहे कारण जरी तो आपल्या डोळ्यासमोर नसेल तो स्पेशिओ टेम्पोरल चेंज होत असेल वेळेनुसार काळानुसार ते सायकल आपल्याला चेंज झालेलं दिसतं आणि त्याचा इफेक्ट तुमच्या रिव्हरवरती झालेला दिसतो. होतो का रिफेक्ट इफेक्ट? काय वाटतं तुम्हाला?
जे हायड्रोलॉजिक सायकल आहे किंवा जलचक्र आहे आपण म्हणतो जलचक्र, त्या जलचक्राचा तुमच्या रिव्हरवरती किंवा रिव्हरच्या स्ट्रीम किंवा त्याची व्हेलॉसिटी, त्याची कॅपॅसिटी, त्याचा डिस्चार्ज याच्यावरती परिणाम होतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, होतो का परिणाम? सहजच. कारण इफ जर आपण पाहिलं की एरिया जर आपण चेंज करीत गेलो, की फॉर एक्झाम्पल ज्या पेरिनियल रिव्हर्स आहेत आणि ज्या नॉन पेरिनियल रिव्हर्स आहेत यांच्यामध्ये असणारे जे फीचर्स आहेत की जे आपण पुढे पाहणार आहोत ते सुद्धा आपल्याला डिफरंट असलेले दिसतात. वाय? बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ दॅट वॉटर. त्या पाण्याचा असणारा वेग हा त्या वेग तुमचा त्या फ्युचरवरती परिणाम करतो. आणि जो वेग येणार आहे तो वेग कशावरती डिपेंड आहे? तुमच्या सायकलवरती. जर तुमचं जलचक्र जर ऍक्टिव्ह असेल, जर अमाऊंट ऑफ वॉटर किंवा जास्त पाणी जर तुमच्या स्ट्रीममध्ये आलं तर ऍटोमॅटिकली तुमचे जे फीचर्स आहेत नदीचे ते तुमचे चेंज होणार आहे. आणि इट इज अ ट्रूथ, म्हणजे नॅचरल लॉ ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी असलेला प्रामुख्याने दिसून येईल. सो दॅट्स वाय जे जलचक्र आहे ते जलचक्र आपल्याला सगळ्यात महत्वाचा रोल आपला नदीच्या मधला जो नदी ज्याला आपण हा मॅटर आपण किंवा घटक घेतोय त्या घटकामध्ये जलचक्र हा सगळ्यात महत्वाचा घटक असलेला दिसतो की जो त्याच्यावरती परिणाम करतो आणि त्याला अनुसरून आपल्याला सगळे फीचर्स तयार झालेले दिसतात. एकदम मला त्या नदीच्या वॉटरचा व्हेलॉसिटी किंवा त्याचा वेग कळाला तर त्याच्यावरून मी जे फीचर्स आहेत ते लगेच आयडेंटिफाय करू शकतो किंवा प्रिडिक्ट करू शकतो की समजा जर नदीचा वेग एवढा असेल मग युथ स्टेजमध्ये नदी कोणती फीचर्स तयार करेल किंवा ॲडल्ट्समध्ये कोणती तयार करेल आणि ओल्ड स्टेजमध्ये कोणते फीचर्स तयार करेल. म्हणजे काय की ज्याच्याकडे आपण कधीही लक्ष देत नाही, नदी शिकत असताना आपण जे सायकल आहे जलचक्र आहे त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही, पण ॲक्च्युली तो बेसिक आहे. कारण या गोष्टीवरती सगळ्या नदीची जी स्ट्रक्चर्स, त्याचे फीचर्स किंवा त्याची कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी, जे आतमध्ये जे मटेरियल आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी, ही सगळी तुमच्या ह्या सायकलवरती आपल्याला ठरलेली दिसून येते. आणि हे सिम्पल सगळे तुम्ही तिसरीपासून हे सगळे सायकल शिकता, तिसरी चौथी म्हणजे माध्यमिक तुम्ही आता सुद्धा हे सायकल शिकता. काही कन्सेप्ट आहेत की समजा बाष्पीभवन होत असेल पाण्याचं, त्यानंतर त्याचं त्या ठिकाणी कंडेन्सेशन होत असेल, त्यानंतर पाऊस पडत असेल, रन ऑफ असेल. की समजा रन ऑफ दोन प्रकारचा आहे की हा तुम्हाला अंडरग्राऊंड दिसेल, एक अंडरग्राऊंड आहे आणि एक ओपन किंवा ज्याला आपण ओपन स्पेस वरून मानणार की त्याला स्ट्रीम असं म्हणतो आपण. ओके, मग हा जो रन ऑफ आहे ह्याला स्ट्रीम म्हणतो, याला आपण रिव्हर असं म्हणतो. मग रिव्हरचे खूप मोठे म्हणजे छोटे स्ट्रीम असतील, जसं आता सांगितलं की छोटा वाहणारा झरा की जो एका मेन स्ट्रीमला येऊन मिळेल आणि त्याचं जे अमाऊंट ऑफ वॉटर ज्याला आपण म्हणतो ते इन्क्रीज होईल आणि मग छोट्या स्ट्रीमची मोठी त्यानंतर त्याच्या स्टेजेस आपल्याला वाढत गेलेल्या दिसतात. तर हे सायकल जे आपण पाहतो की हे सायकल खूप महत्वाचं आहे की ज्याच्याकडे आपण कधीही लक्ष देत नाही. ॲक्च्युली नदी शिकत असताना किंवा नदीचा अभ्यास करत असताना आपल्याला या सायकलवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण याचं असं आहे की बिकॉज ऑफ अर्बनायझेशन, देन सिव्हिलायझेशन, इंडस्ट्रीलायझेशन, वी हॅव डिस्टर्ब दिस सायकल. बरोबर? की समजा फॉर एक्झाम्पल असं असेल जर आपण असं पाहिलं की एखादी ऑइल घेऊन जाणारी बोट असेल आणि ती जर त्या ठिकाणी समुद्रामध्ये काही कारणास्तव ऍक्सिडेंट वगैरे काही झाला आणि जर सगळं ऑइल समुद्राच्या पाण्यावरती जर तवंग आला तर ऑटोमॅटिकली जे इव्हॅपोरेशन आहे ते लेस होईल आणि त्याचा इफेक्ट तुमच्या पुढच्या सगळ्या सायकलवरती झालेला दिसतो. हे सगळं कॉमनली आपण घेतो, कॅज्युअली घेतो. ॲक्च्युली हे घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे की ज्याचा प्रामुख्याने रिव्हरचा अभ्यास करत असताना आपल्याला हे पाहणं गरजेचं असतं. ओके, देन कन्सेप्ट रिलेटेड टू स्ट्रीम. स्ट्रीम मीन्स द चॅनल, की त्या चॅनलमध्ये आपल्याला काहीतरी अमाऊंट ऑफ वॉटर असेल, मग तो ट्रिब्युटरी असेल किंवा मोठी स्ट्रीम असेल, मेन स्ट्रीम असेल, आणि त्याच्यावरून त्याची आपल्याला बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हाय अल्टिट्यूडवरून लो अल्टिट्यूडकडे वाहणारं जे पाणी आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी त्याला आपण स्ट्रीम असे म्हणतो. ते वाहत असताना जे वॉटर आहे ते वाहत असताना त्या ठिकाणी ते आपल्याला शांत वाहिलेलं दिसणार नाही, काही कार्य ते करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माध्यमिकच्या मुलांचं उदाहरण घ्या की समजा आपण जर रस्त्याने चाललो, चालता तुम्ही रस्ते शांत चालता का हो? नाही चाल. दगड पायाने मार, ह्याला मार, त्याला आवाज दे, त्याला हात कर, शेजारच्याला मार, म्हणजेच काय की जी कंडिशन आहे बिकॉज दॅट इज अ नॅचरल लॉ. हा फक्त ह्युमनलाच लागू होतो असा नाही, ज्या नॅचरल कंडिशन आहेत सगळ्या किंवा नॅचरल जे सायकल आहेत
त्या सगळ्या सायकलला हा लॉ लागू होतो की समजा नदीची जी स्टेज आहे यंग स्टेज किंवा जे अपर स्टेज आपण पाहणार आहोत पुढे की त्या स्टेज मध्ये नदी असे कार्य करते की जे कार्य लहान मुलं करतात बरोबर जे सगळे कार्य त्यानंतर मिडल स्टेजला असे येते की थोडीशी मॅच्युरिटी येते नदीला पण जशी मानवाला येते तशी आणि नंतर नदी त्या मॅच्युरिटी मध्ये असणारी कार्य किंवा त्याचे फीचर्स वेगळे असतात त्या अँगलने ती कार्य करते आणि लास्ट जी ओल्ड स्टेज आपण म्हणतो ती ओल्ड स्टेज नदीलाही येते आणि मानवालाही येते सेम तीच प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसते आणि म्हणून ज्यावेळेस वॉटरची व्हेलॉसिटी जी आहे किंवा जो वेग आहे तो वेग हे तीन कार्य करतो आणि तेच कार्य आपल्याला पाहिजे की इरोजन ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन आणि इट इज रिलेटेड टू थ्री स्टेज म्हणजे थ्री स्टेज आपण पाहणार आहोत अप्पर मिडल आणि लोअर स्टेज त्या तीन स्टेज मध्ये आपल्याला ही नदी प्रामुख्याने कार्य करताना दिसते आता ही स्ट्रीमची व्हेलॉसिटी जी आहे ती वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये आपण मोजू शकतो फीट स्क्वेअर सेकंड लाईक दिस आणि हा जो प्रोफाईल आहे हा जो प्रोफाईल आपल्याला दिसेल हा प्रोफाईल स्ट्रीम किंवा जे वॉटरची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज कशी होईल किंवा समजा हा जर हाय हाय लॅटिट्यूड असेल तर या ठिकाणाहून एखादा फ्लो जर वाहत असेल तर तो आपल्याला नदीच्या माउथ पर्यंत म्हणजे जिथे समुद्राला ते मिळते तिथपर्यंत आपल्याला ती गेलेली प्रामुख्याने दिसेल दीज आर द टाइप्स ऑफ रिव्हर पेरिनियल अँड नॉन पेरिनियल म्हणजे फॉर एक्झाम्पल इन महाराष्ट्र तर तुम्ही आपण पाहिलं तर आपल्याकडचे ज्या सगळ्या रिव्हर्स आहेत दॅट इज अ नॉन पेरिनियल ओके आणि ज्या हिमालयन रिजन मधून उगम पावतात त्यांना आपण पेरिनियल असे म्हणतो की ज्या बारामाही वाहतात आणि दुसऱ्या ज्या आहेत की ज्या बारामाही वाहत किंवा ज्याला आपण सीझनली फक्त वाहतात त्या असं म्हणतो त्याची कारण तुम्हाला माहित आहे तुम्ही जर पाहिलं तर प्रामुख्याने की ज्या ठिकाणी असा नॅचरल सोर्स आहे की जो डेफिनेट आहे फिक्स आहे की ज्याला मग समजा पावसाळ्यात असेल तर पावसाचं पाणी मिळेल रेनी सीझन नंतर त्या ठिकाणी जो बर्फ आहे किंवा स्नो आहे त्याच्या मेल्टिंगमुळे येणारं पाणी की जे बारामाही आपल्याला असलेलं दिसतं आणि मग दॅट इज अ टू टाइप्स ऑफ रिव्हर पेरिनियल अँड नॉन पेरिनियल देन दिस इज अ थ्री प्रोसेस की फॉर एक्झाम्पल की फॉर एक्झाम्पल जे आपण आता पाहिलं की इरोजन ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन आणि या तीन स्टेजेसच्या आधारे आपल्याला टोटल नदीची त्या ठिकाणी असणारी कार्य किंवा नदी कशा प्रकारे वेगवेगळे फीचर्स तयार करते वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायचंय ओके दिस इज अ गुड एक्झाम्पल ऑफ रिव्हर हे पाहिलं हे एक्झाम्पल म्हणजे काय की नदी असा एकमेव असा घटक आहे की जे तिन्ही कार्य करते तिन्ही म्हणजे काय इरोजनही करेल तीच ट्रान्सपोर्ट करते आणि तीच डिपॉझिशन करते नदी आणि हे त्याचं एक सिम्बॉलिक उदाहरण आहे की त्या ठिकाणी जसं आपण पाहतो की जे लोक काम करतात बांधकामावरती सेम तसंच आहे की खाणतातही घेऊनही जातात आणि टाकतातही सेम तीच कंडिशन रिव्हर करते बट याचा का आपण अभ्यास करतोय कारण हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे ऍक्च्युली इथं जे आपल्याला सांगायचंय ऍक्च्युली तुम्हाला पुस्तकामध्ये हे सगळं मिळेल पण जे ऍप्लिकेशन आपल्याला याचं पाहायचंय की ऍक्च्युली याचा आपल्या जीवनाशी काय रिलेव्हंट आहे किंवा हे आपल्या जीवनाशी आपल्याला कसं जोडायचंय या संदर्भात आपल्याला प्रामुख्याने याचा अभ्यास करायचा आहे की दीज आर द थ्री स्टेजेस इरोजन ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन